महाराष्ट्रातील नेते बेळगावच्या सीमेवर नेत्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। सीमावादावरून अजित पवारांचा सरकारला प्रश्न, अमित शहांसोबत बैठक तरीही कर्नाटककडनं मुस्कट दाबी का, दादांचा अधिवेशनात सभा। विरोधकांनी आमचं अभिनंदन करायला पाहिजे होतं, आमच्या प्रयत्नानंतर अमित शहांकडनं दखल, अजित पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गनिमी कामाने बेळगावात दाखल, राजे खान जमादार कार्यकर्त्यांसह बेळगावात पोहोचले, बेळगावात दाखल होताच कर्नाटक पोलिसांनी केली अटक। कर्नाटकात केंद्रात आणि महाराष्ट्रात कोणती सरकार होती सर्वांना माहिती आहे, एकीकरण समितीचं यापूर्वी असं आंदोलन कधी झालं, कोणत्या सरकारने परवानगी दिली याची माहिती घ्या, एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना आवाहन। विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित, कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा बेळगाव मुद्द्यावरनं सदनात खडाजंग। बेळगावमध्ये कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीकडनं आयोजित मेळाव्याला परवानगी नाकारली, बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गाडादी यांचे स्टेजचे काम थांबवण्याचे आदेश। सोशल मीडियावर कधी काय बघायला मिळेल याचा नेम नाही, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील ट्विट कुणाचं हाती डाग सोडवण्यासाठी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचं थेट एलन मस्कनं साकडं, ट्विटरच्या प्रमुख पदावरनं पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, जयंतरावांची एलन मस्क यांना गळ। बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडलं, सकाळी घेतलं होतं ताब्यात, महाराष्ट्र एकीकरण समितीने वॅक्सिन डेपो मैदानावर केलं होतं मेळाव्याचं आयोजन, परवानगी नाकारून नेत्यांनी घेतलं होतं ताब्यात। अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी चंद्रकांत पाटील आणि धैर्यशील माने सीमा भागाचा दौरा करणार, शंभूराज देसाई यांची माहिती। बेळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, महाराष्ट्रवासियांना बेळगावात प्रवेश बंदी, मात्र हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मविया नेते बेळगावमध्ये जात असताना पोलिसांनी अडवलं, राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ पोलिसांच्या ताब्यात। कर्नाटकला जाते असं सांगायचं आणि कोणाचा तरी फोन आल्यावर दौरा रद्द करायचा हे योग्य नाही, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका। राज्यात कर्नाटकात केंद्रात यांची सत्ता, तरीही मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची टीका। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी, चंदगड तालुक्यातल्या शिनोळी गावाजवळ अडवला रस्ता, सीमेवर दोन्ही राज्यातले पोलीस उपस्थित। केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकला छुपा पाठिंबा, ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांचा आरोप, कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगावात जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यावर ठाम। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाचं सत्र सुरू, धनगर समाजाचा आणि अंगणवाडी सेविकांचा विधिमंडळावर मोर्चा, सीमावादाच्या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांचाही मोर्चा काढण्याचा प्रयत्न। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे विधानभवनावर 61 अधिक मोर्चे धडकणार, या पार्श्वभूमीवर नागपूरला पोलीस छावणीचं स्वरूप। वादानंतर नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी, एक भाग ठाकरे गटाला, दुसरा भाग शिंदे गटाला, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। नागपूर ठाकरे गटाच्या कार्यालयाची जागा बदलणार, तर शिंदे आणि ठाकरे गटाचं कार्यालय आजूबाजूला असल्यामुळे जागा बदलण्याचा निर्णय। नागपूर न्यासाच्या जमीन वाटपाला स्थगिती, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर नागपूर खंडपीठाचे ताशेरे, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमिनीचं वाटप झालंच कसं, हायकोर्टाचा सरकारला सवाल, 4 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात, एकनाथ शिंदेचं बंड यशस्वी झाल्यावर उद्धव ठाकरेंनी आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे ते अधिवेशनाला जाणार की नाही अशी चर्चाही सुरू होती। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांचे हाल, विधानभवनसमोरील काउंटरवर जेवण संपल्यामुळे अनेक पोलीस उपाशी, तास दोन तास रांगेत उभं राहूनही जेवण नाही, जेवणाचा पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडनं उडवाउडवीची उत्तर। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपुरात विदर्भवाद्यांचा मोर्चा, पोलिसांनी मोरिश कॉलेज टी पॉइंटवर मोर्चा अडवला। हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधातला ठराव पास करून घ्यावा, या मागणीसाठी सांगली सर्वपक्षीय कृती समितीकडनं जिल्ह्यातील सर्व मंत्री आणि आमदारांना निवेदन। विधानसभेत 52,327 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, नुकसान भरपाईसाठी 3,600 कोटी रुपयांच्या मागण्या, उद्योग खात्यासाठी 7,000 कोटी रुपयांची तरतूद, तर शालेय शिक्षण खात्यासाठी 3,210 कोटींची तरतूद। राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे 2.5 महिन्याच्या बाळाला घेऊन विधानसभेमध्ये दाखल, संजय राऊत यांनी केलेल्या हेलिकॉप्टर सीएम टीकेला खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर, विकासाबाबत काही प्रश्न असेल तर विचारा त्याचं उत्तर देऊ, मात्र संजय राऊतांचं असं बोलणं आम्ही सिरियसली घेत नसल्याची टिप्पणी। उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक, वांद्रे एमआयजी क्लब इथे बैठकीचं आयोजन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता।
संसदेच्या चर्चेत लंपी आजाराचा मुद्दा, नुकसानग्रस्त दुग्ध व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी, मोफत उपचार आणि प्रभावी लसीची गरज, लोकसभेत नियम 377 अंतर्गत सुप्रिया सुळे यांच्याकडनं मुद्दा उपस्थित. सुरक्षा संस्थांना जागतिक दर्जाचं बनवण्याचं काम सुरू, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची माहिती. नॅशनल एजन्सी ऍक्ट UAPA कायदा सशक्त केल्याचा फायदा होत असल्याचा दावा, दहशतवाद प्रतिकार आणि मुक्तता कार्यवाही या विषयावर ते बोलत होते. संजय राऊतांविरोधात मराठा संघटना आक्रमक, मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरल्याप्रकरणी सेना भवनबाहेर राऊतांविरोधात आंदोलन, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी. खासदार संजय राऊतांनी मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरल्याचा आरोप करत विविध मराठा संघटना आक्रमक, तर मराठा क्रांती मोर्चातल्या कार्यकर्त्यांकडनं राऊतांविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार. राऊतांनी मराठा समाज, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला, उद्धव ठाकरेंनी राऊतांची शिवसेनेत नकालपट्टी करावी, भाजपा नेते प्रसाद लाड यांची व्हिडिओ जारी करत मागणी. सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यांविरोधात 10 वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, अंधारेंविरोधात वारकरी संघटना आक्रमक. रासपचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर परळीमध्ये हल्ला, परळी शहरातल्या शिवाजी चौकात दोघांना मारहाण. राजाभाऊ फड हे रासपच्या रत्नाकर गुट्टे यांचे जावई, कणेरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचं कारण असण्याची शक्यता. कोरेगाव भीमा परिसरात 31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्य विक्रीला बंदी, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मुंबई IIT टेकफेस्टची सांगता होत असताना मुंबई IIT पहिल्यांदाच ड्रोन लाईट शोचं आयोजन, ड्रोन लाईट शोमध्ये 100 पेक्षा अधिक ड्रोन उडवण्यात आल्याने दृश्य बघण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचं आयोजन, राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन, 28 डिसेंबरपर्यंत चालणार शिबिर, 23 विद्यापीठातील 968 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी होणार. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आज जिल्ह्यात प्रभा आयुर्वेद रथयात्रा, निमा संघटनेचा उपक्रम, खासदार रामदास तडस यांच्या हस्ते हिरवा झेंडा, आरोग्य अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. सोलापुरातील सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बुरामणी विमानतळासाठी मोर्चा, मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी. पुस्तक न वाचताच फ्रॅक्चर फ्रीडम या पुस्तकाविषयी कुभांड रचण्यात आलं, इतिहास अभ्यासक हरी नरकेंची प्रतिक्रिया. KC गांधी सभागृहात, शाळेच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन प्रसंगी हरी नरके बोलत होते. नवी मुंबईवरून क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने जाणारा टेम्पो दादर TT पुलावर उलटला, माटुंग्यावरनं मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम, टेम्पो बाजूला काढण्यासाठी क्रेनचा वापर, कुरिअरचं साहित्य घेऊन जाताना टेम्पो उलटला. अशोक वाटिका चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, अकोला शहरातल्या 6 जलकुंभांचा पाणीपुरवठा विस्कळीत, 450 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर राख मिश्रित पाण्याचे लोट, दुरुस्तीच्या कामाला 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता. गायरान जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती 24 जानेवारीपर्यंत कायम, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश. गायरान जमिनींवर जवळपास 2,70,000 अधिक शेतकरी कुटुंबांना तुर्तास दिलासा. समृद्धी महामार्गावरनं आठवड्याभरात 2,10,000 रुपये महसूल जमा, या महामार्गावरनं आठवड्याभरात 1,10,000 वाहनं धावल्याचा अंदाज. जळगावच्या आंबेडकर नगरमध्ये 2 घरांना भीषण आग, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनला यश, शरद सपकाळे यांच्या देव्हाऱ्यातल्या दिव्यामुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक. VDD चाळ पुनर्वसन प्रकल्पाविरोधातली याचिका फेटाळून लावा, राज्य सरकार आणि म्हाडाची हायकोर्टाला विनंती, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला, पुनर्वसन राज्य शासनाच्या मूळ अधिनियमाला अनुसरूनच असल्याचा राज्य सरकार आणि म्हाडाचा दावा. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या घराला आग, घर जळून खाक, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी नाही. पुण्यातल्या फुरसुंगीमधील नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन, परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं संतप्त नागरिकांचं आंदोलन. जालन्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या पदभरतीमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना सहभागी करण्याची मागणी, या भरतीला प्रक्रियेला स्थगिती देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार, आमदार धनंजय मुंडेंचा दावा, नाथरा ग्रामपंचायतीसाठी मतदानाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा, नाथऱ्यात एकदाच निवडणूक झाली आणि ती राष्ट्रवादीने जिंकल्याची करून दिली आठवण. उमेदवाराने चिन्ह मागितलं, एक अधिकाऱ्याने सांगितलं दुसरं आणि EVM आलं तिसरं, अशी अवस्था चिखलदरा तालुक्यातल्या कोरडा सरपंचपदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली, मशीनवर खराट्याऐवजी खटारा आल्यानं उमेदवाराची निराशा, तहसीलदाराकडे तक्रार. शाहूवाडी तालुक्यातल्या खेडे इथे ग्रामपंचायत निवडणुकीत 120 वर्षीय हंसाबाई हरी पोवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रेनिमित्ताने रथोत्सव साजरा, रथ ओढण्याचा पहिला बहुमान पोलिसांना,
135व्या पुण्यतिथी निमित्ताने रथयात्रेवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी, वारकरी दिंडी, लेझिम पथक, बँड आदींसह विविध रथयात्रेत सहभागी। सासवड इथे संत सोपान काकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशी निमित्ताने सोपान काकांची आज यात्रा। सोपान काकांच्या समाधी सोहळ्याचं 726वं वर्ष। 21 तारखेला सोपान काकांचा समाधी सोहळा पार पडला। बाळूमामांच्या मेंढरांचा दिंडी सोहळा सकाळी जेजुरीगडावर पोहोचला। 2500 मेंढरांसहित भाविकांनी श्री खंडोबाच्या मंदिराला वाजत गाजत 3 प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केलं। भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने गड दुमदुमला। मॉडेल आणि अभिनेता अमित अंतिल विरोधात खंडणी आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।